नमस्कार. 2004 ची एक आठवण. आपल्या सर्वांना आठवत असेल की 2004 ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अक्का म्हणजे आमची आई रुपाताई पाटील निलंगेकर उभा टाकल्या होत्या. ती आठवण म्हणजे अशी की प्रत्येक जण म्हणायचं फार अवघड निवडणूक आहे, शक्य नाहीये, एवढ्या मोठ्या व्यक्तींच्या समोर अक्का निवडणूक लढवत आहेत तर हे जिंकणं हे फार अवघड आहे असं सर्वांचं मत होतं. पण एक विश्वास होता, तो विश्वास तो सतत म्हणायचा की बिलकुल अक्का जिंकणार, अक्का निवडून येणार. आणि तो विश्वास म्हणजे स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांचा. आज त्यांची पुण्यतिथी, त्यानिमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि त्यांची एक आठवण मला आपल्या सर्वांना सांगायची की 2004 च्या निवडणुकीमध्ये अक्का लोकसभेच्या निवडणुकीला उभा टाकल्या आणि त्या निवडणुकीमध्ये समोरून काँग्रेसचं एक फार मोठं व्यक्तिमत्वांच्या समोर निवडणूक होती आणि अक्कांची पहिली सभा आणि स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती सभा होती आणि त्या सभेला जवळपास 10,000 पेक्षा मोठा जनसमुदाय तिथं समोर होता. अक्का राजकारणात होत्या पण कधीही कोणत्या निवडणूक लढल्या नाहीत, कधीही व्यासपीठावर त्यांनी कधी भाषण केलं नाही आणि पहिल्यांदाच त्यांना भाषण करण्याचं योग आणि तेही 10,000 लोकांच्या समोर त्यांना उभा टाकणं आणि व्यासपीठावर महाजन साहेब, प्रमोदजी महाजन साहेब, मला अजूनही ते आठवतंय. त्यावेळेसची आठवण आहे की सभेला जाण्यापूर्वी आम्ही सर्वांनी काही मुद्दे तयार केले आणि एका कागदावर ते मुद्दे अक्कांना दिले आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये ते भाषण त्यांनी त्या ठिकाणी मांडावं असं त्यांना सांगितलं होतं. अक्का ज्यावेळेस भाषणाला उभा टाकल्या, उभा असताना त्यांनी हातातली चित्ती घेतली आणि डायसवर ठेवले. मागून एक आवाज आला, तो म्हणजे स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांचा आवाज होता. त्यांनी सांगितलं, ताई एक मिनिट थांबा, म्हटलं तुमच्या हातामध्ये जी चित्ती आहे ती चित्ती बाजूला फेकून द्या, तुमच्या मनातलं जे भाषण मांडायचं असेल त्या गोष्टी तुम्ही समोर मांडा, काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे, तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे. आणि हा जो आवाज माननीय महाजन साहेबांचा होता आणि त्यानंतर अक्कांनी भाषण दिलं, जवळपास 6 मिनिटाचं ते भाषण होतं आणि 6 मिनिटाच्या भाषणामध्ये 5 वेळा लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि अक्कांचं स्वागत केलं आणि त्याच्यानंतर महाजन साहेब उभा टाकले भाषण करायला आणि उभा राहिल्यानंतर त्यांनी उदाहरण दिलं की 10 दिवसापूर्वी ज्यांनी राजकारणामध्ये आले, निवडणूक कधी लढण्याचा अनुभव नाही, पहिल्यांदा 10,000 लोकांच्या समोर उभा असताना त्यांनी 6 मिनिटं भाषण केले, तुम्ही सर्वांनी 5 वेळा त्यांचं टाळ्या वाजून स्वागत केलं, ही भारतीय नारीची ताकद आहे, ही शक्ती आहे. एक भारतीय नारीमध्ये असणारा विश्वास हा त्यावेळेस महाजन साहेबांनी व्यासपीठावरून बोलून दाखवला आणि त्यांनी सांगितलं, समोरचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्व 10 वर्ष झाले राजकारणामध्ये, त्यांना चिठ्ठी घेतल्याशिवाय बोलता येत नाही आणि आपली भारतीय नारी हे 10 दिवसापूर्वी राजकारणात आली, हातातली चिठ्ठी बाजूला टाकली आणि हे त्यांनी आपल्या समोर आपलं मन जिंकलं, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान निर्माण केलं, हे माननीय प्रमोद महाजन साहेबांनी सांगितलं. आणि मला अजूनही आठवतंय 2004 साली जे महाजन साहेबांनी अक्कांना जी चिठ्ठी बाजूला ठेवायला सांगितली, टाकून द्यायला सांगितली आणि त्याच्यानंतर जे भाषण केले, आजही अक्का कोणत्या चिठ्ठी न घेता भाषण करतात, लोकांना बोलतात, लोकांच्या समोर जातात आणि हाच त्यांचा विश्वास, त्यांचा आशीर्वाद आज आमच्या सोबत आहे. एक स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांची एक आठवण ही आपल्या सर्वांना सांगणं. परत एकदा लातूर जिल्ह्याच्या वतीने, महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या वतीने मी स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.